नवी मुंबई महानगरपालिकेचे ईटीसी केंद्र ही विशेष मुलांची शाळा असून विशेष मुलांच्या पालकांमध्ये ही शाळा अतिशय लोकप्रिय आहे. विशेष करून आर्थिक दृष्ट्या कमजोर असणाऱ्या पालकांसाठी या शाळेचे विशेष महत्त्व आहे आणि म्हणूनच आता या शाळेत प्रवेश घेण्यासाठी गुणांना अधिक महत्त्व दिले जात आहे. ज्या मुलांना ईटीसी केंद्रात प्रवेश मिळत नाही त्यांचे नाव वेटिंग लिस्ट मध्ये टाकले जात आहे. यानंतर या मुलांना आणि त्यांच्या पालकांना एका महिन्याचं प्रशिक्षण दिलं जाईल. जी वेटिंग लिस्ट वाढत चाललेली आहे तर या वेटिंग लिस्टमध्ये बरीच मुलं आहेत ज्यांच्या असेसमेंट बाकी असतात, ज्यांचं ट्रेनिंग तर आपण वेटिंग लिस्टमध्ये मुलं 900 साडे 900 आहेत पण सगळ्या मुलांना ट्रेनिंग देणं पॉसिबल नाही. पण निदान जी मुलं गावाला जात नाही, जी मुलं इथेच आहे, ज्या पालकांची पूर्ण तयारी आहे आणि काही मुलांच्या सायकोलॉजिकल असेसमेंट असतात, थेरपेटिक असेसमेंट असतात, अशा सर्व मुलांच्या आपण असेसमेंट ह्या सुट्टीमध्ये करत असतो. अशा आहे तिसरे वर्ष आहे आपण हे राबवत आहोत आणि यामध्ये आम्ही वेटिंग लिस्टवर जेवढे पालक आहे तेवढ्या सर्व पालकांना आपण फोन करत असतो आणि त्यामध्ये ज्या पालकांचा विलिंगनेस आहे त्या पालकांचा नंबर नोट डाऊन करून घेऊन त्यांना 2 मेपासून त्यांच्या पालकांना मुलांच्या ट्रेनिंगसाठी आपण सेशन्स दिलेले असतात. प्रशिक्षणादरम्यान पालक आणि विद्यार्थ्यांना विशेष शिक्षण देऊन प्रशिक्षित केलं जातं. वर्षा भगत यांच्या मते पालकांना यासाठी प्रशिक्षण दिलं जातं आहे की जेणेकरून त्यांनी घरी मुलांना शिक्षण द्यावं. नवीन आपण ट्रेनिंग इंट्रोड्यूस करत आहोत म्हणजे पुन्हा हे सगळं ईटीसीमध्ये गेल्या 2-3 वर्षापासून होतच आहे पण ऑफिशियल म्हणून आपण आता डिक्लेअर करत आहोत की बऱ्याचदा आपल्या ईटीसीमधले पालक आहेत त्यांना तर आपण फुल टाईम ट्रेनिंग देतोच, कारण पालक तयार झाले तरच ते घरी जाऊन मुलाचं ट्रेनिंग करू शकणार असतात. परंतु जे वेटिंग लिस्टचे पालक आहेत त्यांना त्यांच्या मुलांना तर आम्ही ट्रेनिंग नाही देऊ शकत, परंतु त्या सर्व पालकांना जर इच्छा असेल तर ते पुन्हा वर्षभर ईटीसीमध्ये ट्रेनिंगसाठी ऑब्झर्वेशनच्या अंतर्गत भाग घेऊ शकतात, जेणेकरून त्यांना ईटीसीमधील शिक्षक पूर्णपणे ट्रेनिंग देऊन ते त्यांच्या मुलाला सेम इम्प्लिमेंट घरी करू शकतात. ब्युरो रिपोर्ट, NMTV बातमीपत्र.